मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या चौथ्या आणि पाचव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे. आतापर्यंत महिलांना 3 हप्त्याचे पैसे मिळालेले आहेत, ते जमाच होत होते तेवढ्यातच चौथ्या आणि पाचव्याची घोषणा केलेली आहे. चौथा आणि पाचवा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे पैसे हे लाडकी बहीण योजनेचे जमा होणार आहेत आणि याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे. आणि हे पैसे भाऊबीजच्या दिवशी महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. एकूण 3,000 रुपये ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे हे पैसे जमा होणार आहेत. तर आतापर्यंत आधीच्या हप्त्यांचे पैसे जमा झाले नसतील तर तुमच्या नावावर जर का एकापेक्षा जास्त खाते असतील तर जे चेक करा, त्याच्यात सुद्धा ते जमा झालेले असतील. आणि तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक आहे की नाही ते सुद्धा चेक करून घ्या. आणि का पैसे जमा होत नाही याबद्दलचा एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, तो या व्हिडिओच्या शेवटी पाहायला भेटून जाईल. सर्व करूनही पैसे जमा होत नसतील तर डायरेक्टली पोस्टाचं खातं ओपन करा, त्याला ऑटोमॅटिकली आधार कार्ड लिंक होऊन जातं आणि पुढील चौथ्या पाचव्या हप्त्याचे पैसे पण जमा होतील. आणि जे आधीचे 3 हप्ते आहेत ते जर भेटले नसतील तर त्यांचे पैसे सुद्धा जमा होऊन जातील. व्हिडिओ महत्वाचा आहे, पुढे जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेट मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका. मी अविनाश तिरमले, पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.